महाराष्ट्रात एकीकडे 1990 कायद्यानुसार कसेल त्याची जमीन हा कायदा लागू करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील जामुत शिवारातील 15 ते 20 शेतकरी गेल्या 20 ते 25 वर्षापासून 1 लाख जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहेत। त्यांना महाराष्ट्र शासनाचे महसूल विभाग आतापर्यंत पट्टे देत नाही आहे। महसूल विभाग त्यांना सांगते की गट नंबर 148 व 185 हे 1 लाख जमीन असूनही आम्ही वन विभागाला टायगर प्रोजेक्ट करता हँडवर्क केली आहे। इसका पट्टा मिलने के लिए कुछ अर्जी बिर्जी की थी क्या? सब करे हुए उनके पास में। फिर अभी तक क्या हमारे को ऐसे बोलते बोलते में कम से कम 22-23 साल निकल गए। आता परिस्थिति अच्छी है, रेवनी आणि फॉरेस्ट हे यांची जी बाउंड्री आहे, ही बाउंड्री ना नक्की फॉरेस्टवाले सांगू शकत ना रेवणीवाले सांगू शकत, कारण की या बाउंड्रीत हा वाद आहे। 185 जो गट नंबर आहे तो या बाउंड्रीवरच आहे, आणि हा 148 गट नंबर आहे हा या बाउंड्रीवरच आहे। म्हणून दोन्ही जर फॉरेस्ट आणि महसूल हे दोन्ही एखाद्या वेळेस येऊन जर त्यांचा निर्णय घेतला किंवा त्यांची बाउंड्री जर आखून घेतली, या अतिक्रम धारकाचा प्रश्न सुटू शकते। अच्छा, रेवेन्यू के डिपार्टमेंट के अलावा और कोई फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले कुछ तकलीफ देते इधर आके? तकलीफ देते ना, हमारे को इसमें काम नहीं करने देते, वो बोलते हैं हमारी जमीन है। फिर उन्होंने कुछ कार्रवाई की थी क्या? बहुत साल पहले कार्रवाई किए थे कोर्ट में, लेकिन वो भी हमारे तरफ से निकाल लगा हुआ है कोर्ट का, ये कोर्ट की नकल है हमारे के लिए। ये साहब ने इसमें बोले कि ये फॉरेस्ट की जमीन ही नहीं है, तुमने इन पे गुनाह दाखिल कैसे करे था, ऐसा हमको साहब ने निर्दोष छोड़े उसने। फिर भी तकलीफ देते क्या? फिर भी एक आने बार आके हमको तकलीफ देते हो। कुछ पैसे भी से लेते? हाँ, अब ऐसा कुछ मांग करते जो, लेकिन कैसा हमके नहीं कुछ पैसे नहीं तो उनको क्या देंगे। शासनाने जर ही जमीन फॉरेस्टला हँडवर्क करायच्या अगोदर यातील जो अतिक्रमित जमीन जेवढी आहे तेवढी जर कट करून जर फॉरेस्टला हँडवर्क केली, तर या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकतो। यांना पट्टे मिळाले तर त्यांना पीक कर्ज व इतर शासनाच्या योजनांचा लाभही मिळवता येईल व आपलं जीवनमान उंचवता येईल। माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी असे अपील करतो की त्यांनी या शेतकऱ्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरता जळगाव जामोद उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणावा। त्यांचा नंबर आहे 072-66-22-14-29। मी महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्याकरिता इंडिया अनर्टसाठी विनोद वानखडे।